खेड शहराला ग्रामीण भागाशी जोडणारा देवणे पूल या पुलाचं काम निकृष्ट दर्जाचं असल्याबाबत जलाल राजपूरकर यांनी 26 फेब्रुवारी पासून उपोषणाचा पवित्रा हाती घेतला होता. या कामामध्ये नेमकी चूक कोणाची हे मान्य करा असे सांगत त्यांनी आपले उपोषण कायम ठेवले होते. तर अखेर उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी सार्वजनिक बांधकाम विभागाने सदर बांधकामात ठेकेदाराची चूक असल्याचे मान्य करत त्या संदर्भात लेखी पत्र दिल्याने 27 फेब्रुवारी रोजी दुपारी आपण आपले उपोषण सोडले असल्याचे जलाल राजपूरकर यांनी जाहीर केलं. उपोषणाच्या दोन्ही दिवस अधिकाऱ्यांच्या चर्चा होत होत्या. उपअभियंता कार्यकारी अभियंता यांच्याबरोबर चर्चा होत होती व ते कालपासूनच मला विनंती करीत होते की आपण उपोषण थांबवावं. परंतु ज्या विषयासाठी मी या ठिकाणी उपोषणात बसलो होतो तो विषय अत्यंत महत्त्वाचा आणि गंभीर होता. मी त्यांना सांगितलं की माझं म्हणणं जर चुकीचं असेल तर तसं तुम्ही पत्र द्या मला, की हे पत्र तुमचं चुकीचं आहे आणि नसेल तर त्या पद्धतीची काय कारवाई करणार याबद्दल मला तुम्ही पत्र लेखी जोपर्यंत पत्र मिळत नाही तोपर्यंत मी या ठिकाणावर उठणार नाही. आणि असं मी आत्ता दुसऱ्या दिवशी या ठिकाणी उपोषणात बसलो. एक 5 मिनिटापूर्वीच कार्यकारी अभियंता यांच्या सांगण्यावरून उपअभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग खेड यांनी मला पत्र देऊन जे निकृष्ट दर्जाचं काम आहे ते काम तोडून त्या ठिकाणी पुन्हा नवीन बांधकाम चांगल्या दर्जाचं करून मिळेल अशा असं लेखी पत्र माझ्याजवळ दिलं आणि नंतरच मी माझं उपोषण जे आहे ते या ठिकाणी स्थगित केलं. तुम्हाला जे पत्र दिलं त्याच्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागानं चूक कोणाची मान्य केली? बांधकाम विभागाची चूक मान्य केली की संबंधित ठेकेदाराची चूक होती असं मान्य केलं? ज्याप्रमाणे तुमची मागणी होती त्याप्रमाणे माझं म्हणणं होतं की जे काम दर्जाहीन आहे त्याची जबाबदारी कोणीतरी घेणं गरजेचं होतं. बांधकाम विभागाने सदरची जबाबदारी ही ठेकेदारावर टाकून त्यांनी त्या पद्धतीने मला पत्र दिलेलं आहे. मला माझ्या विभागाच्या लोकांचं जे काम आहे त्यांच्या योग्य त्यांच्या उपयोगाचं काम आहे तेवढं करून घेणं माझी जबाबदारी होती आणि त्या पद्धतीने मी जबाबदारी पाडत आहे. परंतु त्या ठेकेदाराची जबाबदारी आहे की उपविभाग बांधकामची जबाबदारी आहे हे त्यांनी ठरवायचं होतं, त्या पद्धतीने त्यांनी त्या ठेकेदारावर जबाबदारी दिलेली आहे.